होऊ शकतात कारण तो आक्रमक का आहे वेगाने धावा करणं जाणतो आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर अठ्याहत्तर धावा आहेत सेवन्टी एट रन त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेले आहेत देखील कुणाल ये जो जोडीये ये तय करेंगी के मॅच कहा जा रहा है क्योंकि इनमें क्षमता है इस तरह के अस्किंग रन को कवर करने की अगदी बरोबर आहे हीच ती जोळी आणि त्याच्यावर संपूर्ण दारोमदार या सामन्याची कुठला संघ जिंकेल एन के स्पोर्ट्स खांडवाल की रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने काय धावसंख्या उभारली पहिल्या डावामध्ये त्र्याऐंशी रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे थोडासा शॉर्ट बॉल होता बॅकफुटला जाऊन पूल केलाय सक्सेसफुल पावरफुल ब्युटीफुल बॉलला बाउंड्रीला बाहेर पाठवलंय महेंद्र मागे आल्या आल्या पुढे आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार मायटी महेंद्र मागे ये देखिए खींच के मारा गेंद अप मागे टूर्स एंड ट्रेवल्स के साथ हवा में इच्को खाती हुई दूर गगन की छाओ में छः रन क्या गजब के खिलाड़ी है मेरा तो अपना मानना है कुणाल ये बैट्समैन को आप नींद में से उठा के बल्ला देंगे और कहेंगे सिक्सर लगाना है लगा देगा मारू शकतो ज्या पद्धतीने तुम्ही आणखीन एक बिझनेस त्याच्यासाठी ओपनच करून दिला मागे टूर्स अँड ट्रॅव्हल्स इथे एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून बॅक फुटला जात असताना पूल केला पॉवरफुल होता आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोअर बोर्डवर बत्तीस लक्ष आहे या मॅच मध्ये त्र्याऐंशी रनचं बत्तीस धावा झाल्यात म्हणजे एकावन्न रनची आवश्यकता अजूनही असेल नऊ पंधरा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक इसी तरह की के के तो हो अगदी तशी स्थिती त्याच्यासाठी पिच बॉल होता खोदून काढला अक्षरशः ऑन साइड लॉन्ग लॉग लाक डीप मधून एक रन मिळेल महेंद्र मागेच्या खात्यामध्ये एका धाब्याची भर होते आणि धावा झाल्यात आता तेतीस बढिया वापसी जयतुरी की आगे रखा था फुलर लेन की गेंद थी और इस तरह की गेंद पर आप बडा शॉर्ट नहीं खेल सकते अभी भी मॅच बना हुआ है देखना है कि मागे को कितना स्ट्राइक करता है और अजित मोहिते कब गेर बदलते चांगलं कम बॅक जे तुरेच वाईट यॉर्करचा प्रयत्न या अगोदरच्या बॉलवर आता देखील तोच टप्पा मगाशी देखील बीट केला याच लाईन वरून फलंदाज अजित मोहितेला आणि आता पुन्हा एकदा तोच टप्पा हाताळत असताना जय तुरे चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये क्या गेंद स्विंग हो रही है कांटा बदल रही है आ, ये बताइए अजित मोहिते का ऐसे कौनसे या दाशे जो आप शेअर कर ऑडियन्स मे भरपूर रेकॉर्ड आहेत या दादर नायगावच्या अजित मोहितेच्या नावावर स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकामध्ये सलग दोन वर्ष मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने जिंकली विक्रांत केने प्रतिष्ठानकडून खेळत असताना आणि स्वर्गीय सतीश धुळे यांच्या अनेक आठवणी नेहमीच ताजा करणारा हा खेळाडू आहे सतीश धुळे म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख होती ते हे जग सोडून गेलेत परंतु त्यांचा शिष्य मैदानामध्ये खेळतोय सध्या अजित मोहिते टीमची धावसंख्या चौतीस शेवटचा चेंडू जयतुरेच्या या ओव्हरचा फेस करताना दिसेल फलंदाज अजित मोहिते शॉर्ट बॉल होता टर्न केलाय बॉल या वेळेला लवकर पोझिशन मध्ये आला आणि स्क्वेअर लेग पाऊंडच्या बाहेर पाठवलाय हीच ती ओळख आहे स्वर्गीय सतीश धुळे साहेबांची आणि इथे दाखवत असताना हा षटकार कमाल का शॉट बहुत जल्दी लेन को पिक कर लिया था आइए देखते हैं ये क्लास है उनका ये देखिए बहुत जल्दी पिक कर लिया था और वाकई में कलाइयों से केवल टर्न कर दिया था लॉन्गले के ऊपर रन कमाल का शॉट हुक शॉट जरूर था लेकिन आधी कलाइया घुमाई थी वहां पर हो मनगढ़ी फटकाई थी सजौला चांगलं टायमिंग षटकार येतोय चाळीस धावा झाल्यात आणि आता त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू आणि त्रेचाळीस रन जास्त वेळ घेऊ नका टीम मिटिंग जास्त घेऊ नका ही नम्रतेची विनंती अंपायर तुम्हाला वॉर्न करत असताना कर पाच मॅचेस आज देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत याही ग्रुपमध्ये आपण पाहतोय अनेक चढ आणि उतार येत असताना ज्याप्रमाणे ग्रुप बी मध्ये आपण पाहिलं कुणाल क्या लगता आहे बिलकुल सही का ग्रुप बी मे जो उतल पतल समय में करें दो और के लिए आपके मिनट बचे बचेस धावा झाल्यात फोर्टी आणि आता अजूनही त्रेचाळीस रनची आवश्यकता आहे बारा बॉल आणि त्रेचाळीस रन अजित मोहिदे आणि महेंद्र मागे दोन्ही मातब्बर बॅट्समन बॅटर आता मैदानामध्ये आहेत आणि यांच्याकडून अपेक्षा केल्या जाऊ शकतात परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल देखिए कल तिरपन आज दो में चाहिए। कल चाहिए थे और मागे ने बहुत मागेने बल्लेबाजी की तिनी सामने पराभूत झालेले आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणजेच त्यांना हा सामना खूप महत्त्वाचा आहे या ग्रुप मधून दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एन के स्पोर्ट्स खांडवाल बारा चेंडू मध्ये आता त्रेचाळीस रनची आवश्यकता आहे माय टी महेंद्र मैदानामध्ये खेळतो आणि त्याच्या बरोबरीने अजित मोहिते ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे त्रेचाळीस रनच्या अजून आवश्यकता आणि पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आता मयूर पाटील आलाय या सर पी टी सी के बहुत है। इनके देखने के लायक रहते हैं कटर्स भी देखने के लायक रहते हैं और पी टी सी महेंद्र में और मयूर काही मरतबा आमने सामने खेळ चुके पहिला बॉल घेऊन येईल आता मयूर पीटीसी च क्रिकेट पळघा टेनिस क्रिकेट अतिशय वेगळं आणि दर्जाच क्रिकेट आता इथे चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल पहिला बॉल लेग कटर होता लवकर लाईन पिक केली बॅकवर्ड स्क्वेअर लेकला क्षेत्रक्षक आहे फक्त प्रेक्षक बनून जाईल आणि बॉलला पाठवलंय माय टीम महेंद्रने सीमारेषा पलीकडे हा येतोय षटकार आणि पहा टुर्नामेंटचा हा चारशे चव्वेचाळीस क्रमांकाचा षटकार में आ गए और हरकत में बरकत रहती है छह रन एक बात है कुणाल महेंद्र मागे आखरी गेंद तक रुके क्योंकि सामने कौन है उनके ये जोड़ी अगर आखरी गेंद तक रुकी तो फैसला आखरी गेंद में ही होगा शतकर मध्ये डीलिंग करत असताना महेंद्र मागे दोन षटकार देण्या आतापर्यंत टोकले तेरा धावांवर तीन चेंडू फेस केलेले आहेत त्याच्यामध्ये एक सिंगल चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी महेंद्र बागेची या मॅचमध्ये अजूनही सदोतीस धावांची आवश्यकता असेल बॉल शिल्लक आहेत अकरा अकरा चेंडू आणि सदोतीस धावा मयूरवर थोडासा दबाव असेल पहिल्या बॉलवर षटकार आलाय दुसरा बॉल पुढे टाकलाय पिच होता आणि यावेळेला ओवर पिच बॉल तर मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही हा मायटी महेंद्र आहे त्याच्या बॅटमधून मायटी शॉट केलाय मागे को आप आगे कोण नाही टाक सगते महेंद्र मागे के प्रिट पे मक्खन लगा के दिया बहुत बढ़िया फॉलो थ्रू गेंद स्टैंड में हाई एंड सम यूज इट 6 रन कुणाल लगता है कि आपको सुबह के मैचेस ऐसे ही मिल रहे बिलाल शेख वाला मैच मिला आज ये मैच मिल रहा है हो चांगली बॅटिंग मायटी महेंद्रचा बॅट मधून फटके येत आहेत सलग दोन षटकार ठोकलेले आहेत दबाव आता मयूरवर स्पष्ट असेल कारण दोन षटकार आले ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अगदी एक समोर ऑनला त्याच्या पॅट मधून धावा झालेल्या आहेत बावन्न धावांची आवश्यकता बॉल शिल्लक दहा चेंडू मध्ये एकतीस रन महेंद्र मागे त्याच्या समोर एक क्षेत्रक्षक सजवण्यात आले सिलिकवर पॉइंट ओर पिच बॉल आणखीन एक धमाका या वेळेला स्लॉग मध्ये होता आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लॉग हिटिंगचा अतिशय उत्तम नमुना पेश करत असताना महेंद्र मागेच्या बॅट मधून या ओव्हरचा हा तिसरा षटकार दिस इज अ ग्रेट हिटिंग फ्रॉम फिनिशर ऑफ महाराष्ट्र महेंद्र मागे लुक एट दॅट टावरिंग सिक्स टू मेंडस पॉवर हायन दियर गोइंग गोईंग गोइंग कॉन आउट ऑफ ग्राउंड व्हॉट अ बॅटिंग सलग तीन षटकार ठोकणारा हा अकरावा खेळाडू ठरला या बी पी एल मधला पहा काय बॅटिंग इथे केली जाते हायलाइट्स आपल्या समोर समोर टाकलेला बॉल देखील पिच होता त्याला ऑन ला पाठवलं त्यानंतर सिलिकावर पॉईंट ठेवला दबाव टाकायचा होता पुन्हा एकदा लेंथ पुढेच होती आणि इथे स्लॉग हिटिंग करण्यासाठी तर महेंद्र मागे जाणला जातो टीमची धावसंख्या अठ्ठावन देखि शाहिद शेखने कमळ प्या हात ये रनों के सोनामी को रोकने के लिए यह पहला सिक्सर वंडरफुल टेलीकास्ट प्रिंस मूवीज ये दूसरा सिक्सर जो सीधा लॉन्ग ऑन पे स्टैंड में गिरा था और ये उसके बाद तीसरा सिक्सर ग्राउंड के बाहर क्या बल्लेबाजी हो रही है मोटा मैच अब कितने चाहिए साहिबा अब पच्चीस चाहिए साहिबा आपको क्या लगता है मैच मैंने पहले ही कहा मैच अगर बिल्डर को कर की लड़ाई जीतना है, तो कम से कम महेंद्र मागे को तो डग आउट भेजना होगा पंचवीस धावा की असेल बॉल शिल्लक है नौ नौ चेंडू यानी पंचवीस धावा महेंद्र मागे सलग तीन चेंडू पर तीन उत्तुंग षकार महेंद्र मागे के लिए टालिया बजाइए डग आउट से क्यूंकि बीपीएल में इन्होंने भी 103 रन बनाए दुसऱ्या बाजूला चिरागने 100 रन पूर्ण केले त्यानंतर महेंद्र मागेने 100 धावा पूर्ण केलेले आहेत या बीपीएल मध्ये भिवंडी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय नव चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता या यावेला खोलवर टप्प्याचा बॉल ही लाईन चांगली होती बरोबर मिडल आणि लेग स्टंपवर हा बॉल होता ऑन साइडला दिशा देत असताना एक चांगला मनगटी कलात्मक फटका इथे सजवला महेंद्र माघेने सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर आता चोवीस धाबांची आवश्यकता असेल बॉल शिल्लक आहेत आठ आठ मयूर पाटील के के लिए तो जाने जाते हैं लेकिन महेंद्र इरादे आज बहुत ही खतरनाक आहे काफी तीखे लेकिन हमारे बीच बी सी फोर के सदस्य बुम बुम सुभाष ठाकरे जी का आगमन हो चुका है आपका हार्दिक स्वागत है नरेंद्र चौधरी एमडी आवश्यकता आठ चेंडू खेळ शिल्लक आता अजित मोहिते स्ट्रायकिंग इंडला मयूर पुढचा बॉल घेऊन मयूरचा हा बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला तत्पूर्वी एक चोरटी धाव इथे पूर्ण करत असताना बाईचा इशारा ते पंच घोषित करत आहेत तेवीस रन करावे लागतील सात बॉलचा सा खेळ शिल्लक मॅच ऑन आता पुन्हा एकदा रंगत आणली आहे मयुरुने चांगले बॉल टाकलेत मागील दोन देखिए शादाब कोतकर साहेब हमारे काबिल जो जुळ चुके हैं आप आए बाहेर आई जो एक गेंद है ना ये दोनों टीमों के गले की हड्डी बनी है। ना उगले जाय ना निकले जाय वॉट अ मॅच क्या मुकाबला हो रहा है मागे के पास पंधरा षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत महेंद्र मागेने आणि यामध्ये आणखीन एका षटकाराची वाढ करा सोळा षटकार ठोकत थॉमस डायस लावर पाठवलंय मागेच्या बॅटमधून हा येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार कुणाल बाई रन बना शाही शेख अफसोस कर रहे होंगे लेकिन कहते है के, गुजरने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है महेंद्र मांगे तो मानो पीछे पड़ गए बिल्डर के के मैच ले उड़ेंगे एक बात और बताता हूं मैं आपको महेंद्र के बारे सत्रह धावान की आवश्यकता है बॉल शिल्लक है सहा सहा बॉल सत्रह धावा समीकरण महेंद्र माघे ऐसी बराबरी ने अजीत मोहिते सद्या मैदान मध्य खेलता है के बारे में हमेशा <णिया> दर्शक ये कहते इंटरव्यू उन्होंने भी कहा था कि मानो दिन का लेके आते जला देते सफल होते महेंद्र नेहमीच महेमदार बॅटिंगसाठी जाणला जातो शुभ मुहूर्ताची त्याला गरज नसते जेव्हा येतो मैदानामध्ये मेहनतीच्या जोरावर सातत्याने दमखम दाखवतो आपल्या खेळीने मंत्रमुग्ध करतो जिल्हा परिषद सदस्य नईम शेख साहब सत्कार सम्राट हमसे जोड चुके हैं आपका इस्तकबाल है सुभाष ठाकरे जी आपका भी इस्तकबाल काय बॅटिंग केली आहे महेंद्र मागेने 6 चेंडू आणि 17 धावा वर्तमान काळात चालू वेळेला शुभ मुहूर्त समजून प्रयत्न सुरू केले आणि हेच प्रयत्न नेहमी करत राहीलो तर यश अटळ आहे अशी फलंदाजी सध्या महेंद्र मागे करत असताना यस जीरो फोर जीरो ये गाड़ी का कांच खुला है उसके ऑनर जाकर तुरंत ही अपनी गाड़ी का लगा सत्रह धावान की आवश्यकता अजु मैच मध्य बोल तैयार किरण पहिला बॉल वन हंड्रेड स्ट्रोक होता टर्न केलाय बॉल लॉन्ग लेगला शेतरक्षेतोय एकच धाव इथे पूर्ण केली आहे पहिला बॉल अचूक टप्प्यावर हाताळलाय महेंद्र मागेने कॉन्फिडन्स दाखवलाय आत्मविश्वास की मी करू शकतो स्ट्राईक त्याने घेतली आहे एकच धाव घेतली आहे पाच चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता दोन रास्ते महेंद्र मागे आउट रईस बिल्डर की उमेदे ज्यादा बढ जाएंगी और रुक गे तो फिर ये ऐसे मॅचेस नाही छोडते चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये एक्केचाळीस रनची पार्टनरशिप आतापर्यंत केली आहे खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत साहेब पोहोचवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले गुणलेखन त्यांनी केलंय सोळा धावांची आवश्यकता या वेळेला महेंद्रने टर्न केलाय बॉल बॅट मधून पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणखी एक षटकार देखि मॅच अभि जिता नाही गया अगर मॅच जिता गया तो रईस बिल्डर के जो खिलाडी अगले तीन दिन तक महेंद्र मागे उनके सपनों में रहेंगे काय फलंदाजी आहे पहा जास्त पहिले शफल झाला त्याच्यानंतर पाहिलं की बॉल तर लेग स्टम्प वर हो आहे त्याने फक्त दिशा दिली बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आणि लॉग लेगच्या मधून बॉल बाउंड्रीला बाहेर पाठवला षटकार येतो आणि आता या मॅच मध्ये धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर दहा धावांची आवश्यकता आहे दहा रन करायचे आहेत या मॅच मध्ये वडा मॅच काय सामना इथे रंगलाय बॉल शिल्लक आहे चार आणि चार बॉल मध्ये दहा रने समीकरण हाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल या वेळेला स्कॉरलक्स इमारेच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका यावेळेला फलंदाज मायटी महेंद्र षटकार कितने पे बल्लेबाजी करेस चव्वालीस रन अर्ध शतक के लिए छे रन और जीतने के लिए कितने चार रन क्या, लग, क्या लगता है ये तो चाह रहे चार रनची आवश्यकता है। बॉल शिल्लक आहे तीन कर्तृत्ववान हा खेळाडू आहे काय खेळलेला आहे वेल फिनिशर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट चा का म्हटलं जातात त्याचं उत्तम उदाहरण कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक नवीन पंख देऊन जातात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हाच तर यशाचा सिद्धांत आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर यश किती घवघवीत आहे फलंदाज मायटी महेंद्रचं या मॅचमध्ये सामना कुठे होता आणि कुठे आणलाय त्याने या मॅचमध्ये आता रन करायचे चार बॉल शिल्लक आहेत तीन कुणाल सबसे बडी बात आहे की अगर अर्धशतक लगाते तो बी पी एल के इतिहास का सबसे तेज अर्धशतक रहेगा पाहूया अर्धशतक इथे पूर्ण होत आहे का बोलत यार लेफ्ट विकेट या वेळेला समोर टाइमिंग प्रॉपर माय महेंद्र इथे दाखवत असताना अर्धशतक तर ठोकले आणि सामना देखील जिंकून दिलाय ने त्याला नक्की त्याची पाठो पाठली आहे वेल प्लेड महेंद्र मागे वेल प्लेड टीम एन के स्पोर्ट्स कांडवाल वॉटिंग आयनिंग फ्रॉम अ फिनिशर ऑफ महाराष्ट्र मायटी महेंद्र मागे बावन रन दस गेंदो उसमें आठ सिक्सर वोट वो एनिंग कांग्रेचुलेशन विवेक पाटिल सुजीत पाटिल महेंद्र मांगे, अजीत मोहित एंड ऑल टीम हार्डल राइज बिल्डर हार्डल तारीख एंड हार्डलक हरेश के ने दस गेंदों में पचास रन सबसे तेज अर्धशतक शतक आइए दोस्तों प्रेजेंटेशन सेरेमनी में बढ रे और बी -पी की आवाज की बाहर प्रेरणा गुप्ता जुड़ चुकी